मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्या दुपारी 3 वाजता चर्चेचे निमंत्रण मिळाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन तुर्तास मॅन करण्यात आले आहे. उद्या चर्चेनंतर या आंदोलनाचे फलित समोर येणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 1 सप्टेंबर रोजी कोल्हापुरातील प्रयाग चिखली या संगमावरून जलसमाधी आंदोलनाची पदयात्रा सुरू केली होती. या पदयात्रेला पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार हडबडले होते. आज आंदोलनाचा शेवटचा दिवस होता. सकाळपासून संपूर्ण राज्याचे लक्ष या जलसमाधी आंदोलनाकडे लागले होते. जलसमाधी पदयात्रा शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडीजवळील हेरवाड गावामध्ये पोहोचल्यानंतर राजू शेट्टी यांचे जलसमाधी आंदोलन रोखण्यासाठी मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. आंदोलकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. आम्ही चिखली ते प्रयाग चिखली ते आपण नसोबाडीवरती 5-5 मुक्काम केलेले आहेत. आता आमचा संगम नसोबाडीवाडी ते होणार आहे. आम्ही पदयात्रा म्हणजे शेतकऱ्याला जगणे मुश्किल झालेलं आहे. संपूर्ण ऊस पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्या पुरामध्ये गेलेला आहे. त्यामुळे शासनाने खरोखर याची दखल घेऊन आम्हाला शेतकरी संघटनेला सहकार्य करावं ही आमची कळकळची विनंती आहे. राजू शेट्टी यांची जलसमाधी पदयात्रा कुरुंदवाड या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी शेट्टी यांनी सभा घेतली. या सभेत सरकारच्या पूरग्रस्त विरोधी धोरणाविरोधात जोरदार टीका करण्यात आली, त्यामुळे आंदोलकांमध्ये आणखीनच उत्साह वाढला. कुरुंदवाड येथील सभा संपल्यानंतर आंदोलकांनी नृसिंहवाडीकडे कूच केली. यातील 2 आंदोलकांनी वाटेतच पंचगंगा नदीत उड्या घेतल्याने आंदोलन आणखीनच चिघळले. रेस्क्यू फोर्सनी तात्काळ या आंदोलकांना वाचवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नृसिंहवाडी येथे आंदोलक पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना तेथे अडविले. या ठिकाणी राजू शेट्टी यांनी सभा घेतली. सभेच्या ठिकाणी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली आणि उद्या सोमवारी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चेच्या निमंत्रणाचे पत्र शेट्टी यांना दिले. यावेळी शेट्टी यांनी आपल्या भाषणात सरकारने आपल्या आंदोलनाची दखल घेतली असून उद्या मुख्यमंत्री काय निर्णय देतात ते पाहू असे आंदोलकांना सांगितले आणि जलसमाधीचा निर्णय तुर्तास मॅन केला. हे जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला सुरुवातीला सरकारनं बेदखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु या पदयात्रेचं ज्या पद्धतीनं अनेक गावांमध्ये मोठ्या उत्स्फूर्तपणानं स्वागत झालं ते बघितल्यानंतर विशेषतः गेल्या 2 दिवसांमध्ये तरुणाई ज्या आक्रमकतेनं रस्त्यावर उतरले ते बघितल्यानंतर सरकारच्या लक्षात आलं की या आंदोलनाला जनमत आहे, या आंदोलनाच्या पाठीमागे लोकांचं पाठबळ आहे. कारण घराघरातून भाकऱ्या मागून आणल्या आणि आंदोलकांना जेवायला घातलं. हजारो लोक दररोज जेवत होते ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्याचबरोबर हे या आंदोलनाकडे जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला मागात पडू शकतं हे सरकारच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी चर्चेला बोलवलं. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले माजी खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलन प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी या ठिकाणी पदयात्रा सुरुवात केली होती. गेली जवळजवळ 5 ते 6 दिवस ही पदयात्रा सुरुवात होती आणि याची सांगता या ठिकाणी आज नृसिंहवाडीमध्ये झालेली आहे. परंतु ही सभा सुरू असतानाच या विभागाचे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे निरोप पाठवलेला आहे की उद्या ठीक 3 वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे आणि त्या चर्चेसाठी आपण या असा या ठिकाणी त्यांना निरोप दिलेला आहे. त्या निरोपाची दखल घेत या ठिकाणी आज राजू शेट्टी यांनी आपलं आंदोलन या ठिकाणी कोणत्याही मागण्या मान्य न होता त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी मॅन केलेलं आहे. शिरोळहून बिपिनसाठी रुतेश कुरनेसह उमेश माळगे.